मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे राज्यात अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथीची सुरू झाली आहे. दिग्गज निष्ठावान नेते आपले पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. तर असाच प्रकार पंढरपूरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी नगरपालिकेच्या तोंडावर सत्ताधारी एक गट मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातील एक वजनदार नेत्यासह म्हणजेच कल्याणराव काळे असतील, पंढरपुरातील माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले असतील, अशा अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी या नेत्यासाठी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही पुढाकार घेतल्याचे समजले आहे. त्यासाठी विशेषतः पंढरपुरातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही राजकीय नेते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चाही आता पंढरपुरात सुरू झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा प्रत्यय म्हणजेच आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आल्यानंतर त्यांची अनेक ठिकाणी बंद खोलीमध्ये सविस्तर चर्चा झाली होती. यामध्ये नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष साधना भोसले आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचाही समावेश होता. पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात समविचारी आघाडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांचेही प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विरोधी घटकाचे अनेक उमेदवार मुख्यमंत्री शिंदे गटात जाण्यात इच्छुक आहेत. यामुळे पंढरपूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामनसह योगेश, सह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.